राष्ट्रीय क्रांति सेने वती बीड ऐसी माजलगाव मध्य भव्य मोर्चा का है अपने सोबत आंदोलक है तो परमेश्वर मुंडे अपने सोबत है मोर्चा का या मोर्चाची प्रमुख मागणी आहे आमची की या मतदारसंघाची बेरोजगारी आहे. येथील ऊसतोड मजूर परराज्यात ऊसतोडायला जातात. इथले कुशल कामगार पुणे मुंबई असेल इथं कामगारा कामासाठी जातात. हे जर स्थानिक ठिकाणी मोठे उद्योग दिले तर या रोजगारांना किंवा ऊसतोड मजुरांना स्थानिकला रोजगार मिळेल. कारण ऊसतोड मजुरांना स्थानिकला रोजगार भेटावा अशी राज्यकर्त्यांकडे कुठलीही योजना मी आज तयगत बघत नाही आहे. याच्यासाठी हा MIDC चे उद्योग जर आणले तर त्यांना 100% इथं स्थानिकला उद्योग भेटेल. त्यांची जी भटकंती आहे ती भटकंती थांबेल. बेरोजगारांना पण न्याय मिळेल आणि या भागाचा विकास होईल. खरं पाहिलं तर धरण या ठिकाणी उशाला आहे, म्हणाव तेवढा विकास झाला आहे असं वाटतंय का तुम्हाला? कारण की बेरोजगाराचे प्रश्न आहेत असं म्हणतात तुम्ही, काय वाटतं? या मतदारसंघात 3 कारखाने जरी असले तरी इथले 2 सहकारी साखर कारखाने आहेत. ते 2 सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीत. त्यांच्या वजनात तर घोळ करतातच, पण ते फक्त भ्रष्टाचाराचं कुरण आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांच्या 2 कारखाने हे भ्रष्टाचाऱ्यांचं कुरण आहे आणि त्याच्यात त्यांनी त्यांचे बगल बच्चे आणि पै पाहुण्यांनाच शेअर्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात पण ते जात नाही. तर ते जाण्यासाठी माझी ती पण मागणी आहे, याच्यात सर्व समाजाचे जे शेअर्सधारक आहेत ते दिले पाहिजेत. येत्या काळामध्ये आम्ही ह्याच्यासाठी सुद्धा लढणार आहोत. आता जर त्यांनी नाही दिले तर मी कोर्टात पण जाणार आहे. कारण सगळ्या समाजाला त्याच्यात प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या जवळच्याच नातेवाईकांना, आपल्या कार्यकर्त्यांना, बगलबच्च्यांना त्या स्थान दिल्यामुळं कारखाने त्यांच्या बाजूला जात नाहीत. सहकारी कारखाने हे सहकाराच म्हणजे सगळ्यांचे असतात. ते सगळ्यांच्या मालकीचे असतात. सरकारचे कारखाने ते स्वतःचे असले सारखं वागतात. प्राइवेट लिमिटेड कायद्याचा कुठलाही त्यांना धाक नसल्यासारखं. ह्याच्यात समस्या आहे. समस्येच्या मागण्या घेऊन तुम्ही आता या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. मात्र कुठंतरी तुम्हाला वाटतं का या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते कुठंतरी अपयशी ठरलेत का, असं काय वाटतं का तुम्हाला? नाही, अपयशी म्हणण्यापेक्षा ते भ्रष्टाचारामध्ये मजबूत आहेत. आमदारांना बाहेरचे गुत्तेदार आणून त्यांच्याकडून 10-15% टक्केवारी घेणं ह्याच्यातच ते धन्यता मानतात. या मतदारसंघात कुठलाही विकास जो दिसायला पाहिजे तो झालेला नाही. कुठंही ग्रामीण भागात रस्ते नाहीत आणि स्थानिक जे काही विकास योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या असतील त्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. कारण आमदारांनीच 15-20% घेऊन हे कामं दिलेले आहेत. पुढचं पाऊल काय असणार? आता आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळे आज कायद्याचा विचार करून आचारसंहितेपर्यंत थांबू. यानंतर येथील बेरोजगार असतील, स्थानिक शेतकरी असतील, या लोकांना जागा करून किंवा तुमच्या समस्या काय यांना आम्ही रस्त्यावर आणू आणि ह्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आपण पाहताय राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीने बीडच्या माजलगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी माजलगाव मतदारसंघातले जे विविध प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न असेल त्याचबरोबर इतर ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत आणि या तात्काळ सोडवण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी हे मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र प्रमुख म्हणजे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत प्रकाश सोळुंके यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत. 15% घेऊन ते बाहेरचे गुत्तेदार आणून या ठिकाणी बोगस कामं करतात आणि या ठिकाणचं जे बोगसगिरीचं काम आहे ते या ठिकाणी सर्रास सुरू आहे असा देखील आरोप या ठिकाणी परमेश्वर मुंडे यांनी केलेला आहे. विनोद रे, साम TV, माजलगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.